रोहा तालुक्यातील रोड बुद्रुक इथे नव्याने ग्राम सचिवालय उभारण्यात आले आहे. या सचिवालयाचे उद्घाटन आणि जलशुद्धीकरण आरओ प्लांटचे भाजपचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी त्यांनी रोड बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवर आलेले सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी प्रदीर्घ संघर्षानंतर मिळवलेले यश हे रोमहर्षक असल्याचे त्यांच्या भावनेतून दिसून येते. या यशासाठी त्यांनी 25 वर्ष त्यांच्या विरोधकांविरुद्ध लढा दिला. हे करीत असताना त्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला. प्रसंगी गुन्हे दाखल होऊन तुरुंगात जावे लागले. मात्र याला न घाबरता न डगमगता त्यांनी आपला संघर्ष चालू ठेवला आणि येथील जनतेला विकास काय असतो हे दाखवण्याची संधी मिळताच कंपन्यांचा CSR व प्रशासनाचा निधी वापरून ग्राम सचिवालय आणि इतर कामांबाबतीत विक्रम करून दाखविला आहे. अशा शब्दात भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोड बुद्रुक ग्रामपंचायतीमधील विद्यमान सत्ताधाऱ्यांचे कौतुक केले. या सोहळ्यास भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते, प्रदेश सचिव रवी मुंडे, दक्षिण रायगड सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष राजेश मापारा, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, माजी नगराध्यक्ष संजय कोणकर, भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा रोड बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य अमित घाग, शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, विभाग प्रमुख संतोष खेरटकर, महिला विभाग प्रमुख अमृता साळुंके, रोहिणी गोसावी, भाजप धाटा विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, शिवसेना शाखा प्रमुख निलेश वारंगे, सरपंच नितीन वारंगे, रघुनाथ कोस्तेकर, नरेश कोकरे, अनिस शिंदे आदी भाजप शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच नितीन वारंगे यांनी सांगितले की गावाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो. आमच्या पुढे विकासाची मोठी आव्हाने होती. रोड बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूक आम्ही शिवसेना भाजप युतीमध्ये निवडून आणली आहे, त्यामुळे आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन येथे विकास साधू असा विश्वास व्यक्त केला. तसेच भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा रोड बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य अमित घाग यांनी सांगितले की रायगडचे माजी पालकमंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठबळामुळे संघर्ष करण्याची ताकद मिळाली आणि आजवर लढलो. त्यामुळेच 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला या ग्रामपंचायतीवर युतीच्या माध्यमातून झेंडा फडकू शकतो. त्यानंतर विकास कमी करून विकास खऱ्या अर्थाने काय असतो हे विरोधकांना दाखवून दिले असल्याचे स्पष्ट केले. हे सगळ्यात आधी व्यासपीठावरच्या आम्हा सर्वांच्या वतीनं या ग्राम सचिवालयाच्या इमारतीचं उद्घाटन झालं असं आपण सर्वांच्या समोर जाहीर करतो. आणि मला अपेक्षा आहे की ज्या वेगानं या ग्राम सचिवालयाच्या इमारतीचं उद्घाटन झालं त्याच वेगानं ज्याचं आज आपण भूमिपूजन केलं तो जलशुद्धीकरण करण्याकरताचा आरओ प्लांट तो सुद्धा दर्जेदार पद्धतीनं लवकरात लवकर बांधला जाईल आणि लोकांच्या सेवेमध्ये सादर होईल यासाठी सरपंच तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. या संपूर्ण परिसरामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेनाला असेल, यांना राष्ट्रवादीशी जी कडवी अशा पद्धतीची लढत द्यावी लागलेली आहे, एकेका गोष्टीसाठी तुम्हाला झुंजावं लागलेलं आहे आणि त्यामुळे त्या गोष्टी पूर्ण होण्याचा आनंद हा सुद्धा तितकाच मोठा आहे. असं म्हणतात की तुमचा शिखर हे तुमचं उद्दिष्ट असतं कामा नये, त्याचा प्रवास हा सुद्धा तितकाच रोमांचक असतो, रोमहर्षक असतो. आणि त्यामुळे या प्रत्येक वाटचालीमध्ये तुम्हाला जे जे काटे या ठिकाणी पायामध्ये लागलेले आहेत, ज्या ज्या तुमच्या मार्गामध्ये अडथळे आलेले आहेत, मला वाटत नाही की हे तुम्ही कधी विसरू शकाल आणि विसरूही नाही. कारण त्यासाठी इथल्या प्रत्येकानं कोणी तुरुंगात गेला असेल, कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं केसेस अंगावर घेतलेल्या असतील, कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा रोजगार गमावला असेल, कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा उद्योगधंदा त्याचा या ठिकाणी गमावलेला आहे, या सगळ्याच गोष्टी नाही विसरता येणार. आणि त्यामुळे या जर आम्ही विसरू शकत नाही तर या आम्ही कशासाठी केल्या आणि याचा परिणाम आम्ही काय साधणार आहोत हे आपण कधीही विसरता कामा नये. कुठल्याही क्षणाला, एका निवांत क्षणाला कोणीतरी येऊन काड्या घालायचा प्रयत्न करणार, कुठेतरी उकसवण्याचा प्रयत्न करणार, कुठेतरी तुम्ही असंच का करता, तुम्हाला यापेक्षाही चांगलं मिळवून देतो असं सांगण्याचा प्रयत्न करता येईल. पण जी कष्टाची भाकरी तुम्ही आज मिळवली ती स्वतःच्या ताकदीच्या आधारावरती मिळवलेली आहे आणि त्यामुळे ही ताकद आणि ज्या जनतेनं विश्वासानं तुमच्यावरती ही कामगिरी सोपवली ते मला वाटत नाही की तुम्ही कोणीच विसरू शकाल.